एकीकडे सर्वे सर्वत्र नवरात्री सणाचे धामधूम चालू आहे, सर्व मंदिरे सुसज्जित व रोषणाईने सज्ज आहेत, तर दुसरीकडे स्मार्ट सिटी समजल्या जाणाऱ्या बेळगाव शहरातील कोतवाल गल्लीतील मंदिरासमोर चक्क कचऱ्याचे साम्राज्य आहे। याकडे महापालिका प्रशासन व गल्लीतील नागरिक लक्ष देतील का असा प्रश्न उद्भवला आहे। गेल्या काही महिन्यांपासून शहरातील अनेक गल्ल्यांमध्ये घंटागाडी यायची बंद झाली आहे, त्यामुळे बेळगावकर घरातील कचरा गल्लीतील कोपऱ्यावर व मोकळ्या जागेत टाकत असल्याने अनेक गल्ल्यांच्या कोपऱ्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। कोतवाल गल्लीतील नागरिक आणि तेथील भाजी विक्रेत्यांमुळे सदर परिस्थिती उद्भवली आहे। आपल्या घरातील कचरा महापालिकेच्या घंटागाडीकडे देण्याऐवजी मंदिराच्या समोर अस्ताव्यस्तपणे टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे। तसेच भाज्यांचा पालापाचोळा देखील याच ठिकाणी टाकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे। भटकी जनावरे आणि कुत्री अन्नाच्या शोधात देखील कचरा विस्कटत आहेत, त्यामुळे परिसरात आणखीनच गलिच्छ बनला आहे। तसेच महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे पाहायला मिळत आहे। तेथील नागरिकांनी देखील आपल्या घरातील कचरा रस्त्यावर न टाकता पालिकेच्या घंटागाडीकडे सुपूर्द करावा अथवा कचरा कुंडीत टाकावा। तसेच महापालिकेने तेथील कचऱ्याची उचल वेळेवर करावी आणि परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणी होत आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।